हरिओम हो, श्रीराम अंबज्ञ मी दादासाहेब विठ्ठल पाटील उपासना केंद्र माध्याळ तालुका इंग्लंज गेली चार वर्षे उपासना केंद्र माध्याळ येथे चालू झाल्यापासून या केंद्राशी जॉईन आहे माझ्या घरातील माझी बायको त्याचबरोबर माझी मुलगी आणि माझी मुलंसुद्धा या केंद्राशी जॉईन आहेत मी प्राथमिक शिक्षक म्हणून काम करतोय सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्राथमिक शिक्षकांच्या बदलीचं चा काम चालू आहे गेल्या पासून या बदलीचं कामकाज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू आहे आणि या बदली प्र प्रक्रियेमध्ये शिक्षकांचे चार संवर्ग केलेले आहेत मी ज्या संवर्गामध्ये येतो त्या संवर्गाचं संवर्गाचा गट आहे संवर्ग तीन पंधरा एक दोन हजार तेवीसला माझ्या संवर्गासाठी बदली फॉर्म भरायची वेळ आली मी सध्या आजऱ्या तालुक्यामध्ये एका अतिशय दुर्गम भागामध्ये काम करतो आणि मला मध्ये गडिंगज तालुक्यातील माझ्या सोयीच्या मला जाण्याच्या दृष्टीनं सोयीच्या एका शाळेवर मला बदली हवी होती आणि ज्या मला फॉर्म भरायची वेळ आली त्यावेळा गडिंगजमध्ये माझ्यासाठी फक्त सात शाळा ऑनलाईनला फ्लॅश झाल्या आणि परिस्थिती अशी होती की फॉर्म भरायची एक अट अशी होती की जिल्ह्यातील तीस शाळांचा विकल्प आपण भरल्याशिवाय फॉर्म माझा सबमिट होणार नव्हता आणि माझ्यासाठी बदली पाहिजे होती मला गडिलस तालुक्यामध्ये शाळा सात होत्या सॉफ्टवेअरची अट अशी होती की तीस शाळा टाका प्रश्न तयार झाला तीस शाळा जर टाकल्या आणि माझ्या तालुक्यातले पहिले सात ऑप्शन जर माझे वाया गेले फेल गेले तर माझी दुसऱ्या तालुक्यामध्ये जिल्ह्यात कुठंही बदली होणार होती आणि ती बदली मला नको होती अशा परिस्थितीमध्ये काय करावा हा प्रश्न माझ्यासमोर तयार झाला आणि सतत त्या पाच दिवसाच्या फॉर्म भरायच्या मुदतीमध्ये सतत मी बापूजींच्या नावानं स्मरण करत होतो बापू काहीतरी तू कर जेणेकरून मला फॉर्म भरता येईल आणि माझी बदली होईल आणि ज्यावेळी पाच दिवसापैकी तीन दिवस संपले तिसऱ्या दिवशी संध्याकाळी सरकारनं एक शुद्धीपत्रक जाहीर केलं की समग तीनमधील शिक्षकांना तीसचा चा विकल्प भरायची अट शिथिल करण्यात आलेली आहे आणि त्यांना हवे असलेले कितीही विकल्प ते भरू शकतात फॉ ऑनलाईन पोर्टलला आणि माझं निम्म टेन्शन बापूंच्या मुळे दूर झालं दुसरी गोष्ट अशी झाली ज्यावेळी फॉर्म भरायचा शेवटचा दिवस शेवटच्या दिवशी मी माझ्या एका मित्राच्या घरी जिथं लॅपटॉप आहे व्यवस्थित रेंज जे अशा ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी जाणार होतो तो दिवस रविवारचा होता आणि मी अजून एक माझ्या चार पाच शिक्षक मित्रांना फोन केला की माझ्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी या आणि आपण सगळ्यांनी मिळून चर्चा करून तो फॉर्म भरूया तर सकाळी मी अंघोळ केली रविवारी तारीख होती पंधरा जानेवारी दोन हजार तेवीस नेहमीप्रमाणे माझ्या देवाऱ्यावर बापूंचा फोटो आहे त्या फोटोला नमस्कार करून उदी लावून घेतली आणि मी घरातून बाहेर पडलो एक बरोबर अंतर गेल्यानंतर मी गाडी थांबवली माझी आणि माझ्या एका अतिशय जवळच्या मित्राला फोन केला अरे मी एका चांगल्या कामासाठी जात आहे आणि तुझा मला सल्ला हवा आहे तू फोन का उचलत नाहीस मग सगळी हकीकत त्याला सांगितली आणि तो म्हणाला की बापूंचे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत तुझा, तुझा फॉर्म पण सबमिट होईल आणि तुला मनासारखी शाळा भेटेल अजून एक किलोमीटर पुढे गेल्यानंतर माझ्याच गावातील शिवानंद चौगुले नावाच्या एका माझ्या मित्राचा फोन आला आणि त्यांना फोनवर डायरेक्ट मी फोन रिसीव केल्यानंतर त्यांना डायरेक्ट विचारलं फॉर्म भरायला चाललास का तर हो म्हटलं मग थोडीशी गाडी साईडला घे तर गाडी साईडला घेतल्यानंतर त्याच्याशी फोनवर बोलत असताना तो मनाला फॉर्म भरायला चाललास सा अशी माहिती मिळालेली आहे त्यांनी सांगितलं की फॉर्म भरायला चाललाय तर मनामध्ये फक्त ओम मन सामर्थ्यदाता श्री अनिरुद्धाय नमा असं नामस्मरण करत तुम्ही काय करा फॉर्म भरा तिथून पुढं मी त्या पद्धतीनं मला जसं जमेल त्या पद्धतीनं तो मंत्र म्हणत म्हणत मी माझ्या मित्राच्या घरी गेलो मला ज्या गडिवज मधल्या सात शाळा फ्लॅश झाल्या त्यातील मी पहिल्या चार शाळा ह्या मला प्रतिकूल होत्या तेम त्यामुळे त्या मी ऑप्शन कॅन्सल केल्या माझ्यासाठी फक्त तीन शाळा राहिल्या होत्या आणि येणारे शिक्षक बर तालुक्यातून येणाऱ्या मी जण होतो आता तीन शाळा आणि पर्याय चार अशा पद्धतीची त्या ठिकाणी परिस्थिती तयार झाली आणि मग माझ्या एका शिक्षक मित्राने ऑनलाईनवरची पोर्टलवरची यादी दाखवली सिनियरिटीची लिस्ट दाखवली आणि तो म्हणाला अरे तीनच शाळा तू पोर्टलला भरतो म्हणतोस पण तुला तीन पैकी एक पण शाळा मिळणार नाही का नाही तर तो म्हणाला की तुझ्यापेक्षा एक सिनियर जो कॅपेबल आहे तो गडिंग तालुक्यातला एक दुसरा एक महेश कुंभार नावाचा एक शिक्षक तुझ्यापेक्षा सिनियर आहे त्यामुळं तुझा क्रमांक चौथ्या चौथ्या क्रमांकाला तुझं नाव येतंय त्याच्यामुळे तुला त्या तीन पैकी एकही शाळा मिळणार नाही ठीक आहे म्हटलं मला थोडस माझं टेन्शन आणखीन वाढलं बापूना म्हटलं मी फॉर्म भरणार आहे बापू काय करायचं आहे तो आज रात्री बारापर्यंत तू कर आणि मी फॉर्म भरला मनामध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह असे विचार येऊ लागले आणि त्या महेश कुंभार सरांना सुद्धा मी विचारलं की सर आपण फॉर्म बदलीसाठी भरणार आहात का त्या महेश कुंभार सरांनी मला फोनवर सांगितलं असं सा की मी फॉर्म आता भरणार आहे सर तरी पण संध्याकाळपर्यंत त्याच्यामध्ये काय बदल झाला तर मी तुम्हाला फोन करून सांगतो आणि पोर्टलवर अशी एक सिस्टम आहे आपण एक बदलीचा फॉर्म भरला आणि आपल्याला काही वाटलं की माझ्या पसंती क्रमामध्ये काही बदल करायचा आहे किंवा माझा फॉर्म मला रद्द करायचा आहे तर तो फॉर्म विड्रॉल करायची त्या ठिकाणी पोर्टलवर सिस्टम ठेवलेली आहे आणि बापूंची कृपा ती म्हणावी लागेल रात्री त्या महेश कुंभार सरांचा रात्री आठ वाजता मला फोन आला सॉरी माझ्या मित्राला फोन आला की तुमच्या त्या, त्या पाटील सरांना सांगा की मी दुपारी फॉर्म भरला होता आणि विद्या मंदिर बस्तरगे या शाळेचं नाव मी माझ्या फॉर्मला पहिल्या क्रमांकाला टाकलेलं होतं आणि माझ्या कुटुंबाबरोबर मी चर्चा केली आणि माझ्या कुटुंबातील काही सदस्य मला म्हणता येत की यावर्षी तू बदली करून घेऊ नकोस आणि मी तो भरलेला फॉर्म ऑनलाईनवरून मागे घेतलेला आहे विड्रॉल केलेला आहे लगेच त्या मित्राचा मला फोन आला की सर कुंभार सरांनी त्यांचा फॉर्म मागं घेतला आहे त्यामुळे तुम्ही चौथ्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकाला गेलेला आहात आणि तिथंच मला समजलं की माझं बऱ्यापैकी काम होतंय बापूंची माझ्यावर कृपा झालेली आहे पंधरा एक दोन हजार तेवीसला माझा फॉर्म सबमिट झाला रात्री बारा वाजता ती मुदत संपली आणि तिथून पुढं पाच ते सहा दिवस सॉफ्टवेअरचं कामकाज चालू झालं आणि एकवीस एक दोन हजार तेवीस रोजी महाराष्ट्रातील संपूर्ण संवर्तीनमधील बदल्यांची यादी ऑनलाईन पोर्टलवर प्रसिद्ध झाली आणि प्रसिद्ध झाल्यानंतर ज्यावेळा आम्हाला स्वतःच्या लॉग इनवरून असं समजलं चेक केल्यानंतर की मला माझी बदली ज्या शाळेमध्ये पाहिजे होती त्या विद्या मंदिर बसरगे तालुका गडिंगज या ठिकाणी माझी बदली झालेली होती अशा पद्धतीनं आपण जर बापूंवर निष्ठा ठेवली भक्ती ठेवली आणि त्यांचं सतत स्मरण केलं तर बापू आपल्यासाठी कुठल्याही परिस्थितीमध्ये संकटमोचक म्हणून उभे राहतात हा माझा अतिशय या गेल्या चार पाच वर्षातला अतिशय एक वेगळ्या प्रकारचा अनुभव या ठिकाणी मला आलेला आहे जय अंबजन